विधानसभा निवडणुकीच्या तयाऱ्या जोरदारपणे सुरू झालेल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवरती आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे. प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी चालू आहे आणि जे निवडणूक लढू इच्छित आहेत त्या सर्वांची लगीन घाई लागलेली आहे. परंतु हे सर्व होत असताना प्रत्यक्ष मतदार राज्य आहे, मतदार संघ आहे, त्याचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत किंवा काय चांगले कामं झालेत का याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आज आपण आहोत दिंडोरी मतदारसंघामध्ये, तर आपण या मतदारसंघातल्या मतदारांकडनं प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत किंवा काही समस्या आहेत. तर आपण सुरुवात करूया. उत्तम उगले, रस्त्याची समस्या आहे. आमदारांनी 5 वर्षात काहीही केलं नाही. आता हा रस्ता इथं पालखेड रोडचा इतकी मोठा खड्डे पडले. हा एक कळवण रोड आहे, तोही एकदम ट्रॅफिक जाम होते. ट्रॅफिकची काही सुधारणा नाही, काही नाही, चाललंय चाललंय फक्त आमदारांच्या कारकिर्दीमध्ये. फार काही विकासाचं काम केलेलं नाही. गुलाब जाधव, निळवंडी हातनोर, उमराळे, हा इतके रस्ते खराब झाले का त्या रस्त्याला गाड्या सुद्धा चालते नाही. आज त्या गाड्यांची परिस्थिती, त्या लोकांना जर समजा एखादं पेशंट आणायची पाळी आली तर अक्षरशः उचलून आणायची पाळी, कमरेवडले खड्डे झाले काही ठिकाणी. निळवंडीचा पूल बऱ्याच दिवसापासून अपूर्ण पडलाय. त्या शाळेच्या मुलांचे इतके हाल होतात की ते मुलं या बाजू त्या बाजू जाऊ शकत नाही पाणी आल्यावर. तसंच निळवंडीपासून पाड्याजळा जो रस्ता आहे मधला तो इतका खराब आहे का त्याला चालणं सुद्धा शक्य नाही असा रस्ता झालाय तो मळ्याचा. दिंडोरी गोपेटा, दिंडोरी मतदारसंघ हा अतिशय ग्रामीण भागात कुरलेला आहे. आदिवासी भाग असून इथे जवळजवळ 170 ते 180 खेडी शहरे आहेत. इथे दळणवळणाचा मोठा प्रश्न असून विजेची समस्या आहे. रस्त्यांचा फार मोठा विकास झालेला नाही. मी रतन बागमार, दिंडोरी तालुका हा आणि पेठ मतदारसंघ आहे. दोन्ही आहेत तालुक्याचे आहेत, ते आदिवासी विभागामध्ये मोडतात. आदिवासी विभागात मोडल्यामुळं पैशाची परिस्थिती चांगली असताना किंवा फंड पोझिशन चांगली असतानासुद्धा त्या तालुक्याच्या रस्त्याचे कामकाज अतिशय दुर्दर्श झालेले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने आपण त्या गोष्टीचा जर केला, दळणवळण जर सुधारलं सगळ्याप्रकारच्या कामाला गती येऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्याबद्दल लक्ष घालावं. बाळासाहेब, आमचा तालुका आदिवासी तालुका पेठ आणि दिंडोरी असा आमचा मतदारसंघ आहे. आमच्याकडं रस्त्याच्या बऱ्याच समस्या आहे. रस्त्याचं महत्त्वाचे प्रश्न आमचे, तर रस्त्याचे कामं या 5 वर्षात काहीच झालेलं नाही आहे. त्याकडं असा दुर्लक्ष झालेलं आहे, ते कामं तेवढेच व्हायला पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पण परत प्रश्न आहे. भाजीपाल्याला बाजार नाही, अमुक नाही, शेतकरी फार अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या पण समस्या सोडवायला पाहिजे. गणेश मला सांगू, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाहिजे तसा विकास झालेला नाही, कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही. रस्ते, लाईट, वीज, पाणी समस्या. माझं नाव छगन मुरलीधर पवार, ननसीपैकी तळ्याचा पाडा इथं राहतो. दिंडोरी मतदारसंघातील जे काम आहेत ते अत्यंत दुरावस्था आहे. रस्त्याचे, लाईटीचे, तिथून नाही तर पाणी प्रश्न आणि ग्रामपंचायतचे हगणदारीमुक्त ज्या योजना आहेत हे सुद्धा काही रखडलेली आहेत. तसं शिक्षणाचे थोडेसे आश्रमशाळेकडे दुर्लक्ष आहे. आश्रमशाळेचे विद्यार्थी दुपारून शिक्षक लोक जे आहेत ते सकाळी येते, आपण 2-2:30 दरम्यान परत निघून तिकडे जातात आश्रमशाळेचे शिक्षक लोक. तर अत्यंत दुरावस्था आहे दिंडोरी मतदारसंघाची. पिकाचं जर म्हणलं तर मागच्या वेळेस टमाटीला बाजार कमी होते. कृषी क्षेत्राचा सुद्धा एवढा पाहिजे असा विकास झालेला नाही. माझे नाव रंगनाथ नाना गायकवाड, हे संडास रस्ते, शिक्षक केव्हा येतात केव्हा जातात, काही लोकांना संडास मिळाले तर काही लोकांना मिळाले नाही. घरकुलाची काय अवस्था आहे? घरकुलाची तीच अवस्थेत आहे. घरकुला बी तोंड पाहून घरकुल द्यायचं काम चाललं, देतात. सरकारी योजना येतात का? येतात म्हणजे आता ते निराधारचे पगार बंद झाले. आम्ही ज्येष्ठ आहेत, आम्हाला एकही सवलत नाही, एक सुद्धा नाही मिळेल. माझं नाव गणेश बाळासाहेब करपे, राहणार वणी. आज दिंडोरी तालुक्यात, दिंडोरी तालुका हा मोठी लोकसंख्या असलेला आहे.
तर ह्या गावाच्या ठिकाणी जे नोंदणी दस्तऐवज आहे, जे नोंदणी कार्यालय आहे, तर तिथं जे नोंदले जातं तिथं ते ऑफिस दोन झाले पाहिजे. कारण की आज लोकसंख्या मोठी, इथं दोन नोंदणी केल्यानंतर खूप वेळ लागतो आणि दस्तऐवज लवकर मिळत नाही. आणि तसंच रस्त्यांचे पण प्रॉब्लेम आहे, रस्ता हा चांगला नाही आहे, रस्त्यांचे खूप मोठे खड्डे खड्डे पडलेले आहेत. रोजगाराची काय अवस्था? रोजगार मिळाला पाहिजे, तरुण वर्ग जो आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. ग्रामीण भागात आरोग्याची जी आहे व्यवस्था ती चांगली नाही आहे, ग्रामीण रुग्णालयात चांगली व्यवस्था झालेली नाही आहे अजूनपर्यंत. इमर्जन्सी असलं तर मग काय करतो? इमर्जन्सी असलं तर ते नाही का त्यांना नाशिकला. कैलास जयराम गांगोडे, राहणार दिंडोरी. तर आपल्या आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये रस्ते व्यवस्थित आहेत, पाणी सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. आमदार विकास कामे रस्ते आहेत, आमचे नगरपंचायतीचे कामे. रस्त्याचं तर पाण्यामुळे जास्त खराबी झालेलीच आहे. हां, दुसरी गोष्ट अशी आहे का राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळं 5 वर्षामध्ये सुधारणा काहीच झालेली नाही आहे. युतीचं सरकार असल्यामुळं तर आता इडून पुढचं म्हटलं तर युतीचंच बा सरकार येईल आणि आमदारसुद्धा इथं युतीचाच होऊ शकतो. मग ती जागा BJP जरी सुटली किंवा सेनेला जरी सुटली तर सेनेचा आमदार होऊ शकतो, किंवा BJP जरी सुटली तर BJP आमदार इथं होऊ शकतो. पण मग राष्ट्रवादीचं आता शक्यता कमीच आहे. ग्रामीण भागात हीच समस्या आहे, जी शहरी भागात आहे ही सुद्धा ग्रामीण भागात तीच परिस्थिती आहे. उलट ग्रामीण भागामध्ये तर इथं शहरी भागात तरी रस्ते जाणे येण्या आहे, पण ग्रामीण भागामध्ये तर खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे गुडघ्यावरले खड्डे पडलेले आहेत. अपेक्षा हेच आपल्या कामाची अपेक्षा आहे. वा जे धरणं आहे ते धरणाचा जो गाळ आहे आतापर्यंत ते धरणं फक्त वरच्यावर पाणी भरलेलं दिसतंय, पण खाली खोलीच नाही त्याला. आणि ते पाणी असं वाटतं धरण भरलेलं आहे आणि ते मोहरा सोडते आणि पाणी वाहून जातं. पण ते जर धरणाचं जर खोलीकरण जर केलं तर निश्चित तो फायदा होऊ शकतो, किंवा पाणी समजा मे पर्यंत पुरत असलं तर ते जून पर्यंत पुरू शकतं. असं एप्रिलमध्ये पाणी धरणांचं आटून जाते, संपून जातं धरणामधलं. पण ते पाणी जर खोलीकरण जर केलंच सगळे धरण, वागड असेल, करंजण असेल, पालखेड असेल, ओझरखेड असेल, तर सगळे धरणाचं खोलीकरण करणं लय महत्वाचं आहे. मी आहे निळवंडेचा वामन शंकर पाटील, शेतकरी रहिवासी. तर आमच्या गावाला जो रस्ता आहे ना तो रस्ता म्हणजे इतके खड्डे आहेत तर गाडी चालवणं मुश्किल आहे. अर्थात पाड्यापर्यंत रस्ता व्हायला पाहिजे, हातनारेपर्यंत रस्ता व्हायला पाहिजे, पुलाचं काम अजून होईल नाही. शाळेची व्यवस्था चांगली आहे पण रस्त्यामुळे सगळी दुरावस्था झाली शाळेमध्ये. आरोग्य दवाखाने दवाखाने आहे का? येते दवाखान्यामध्ये येते तलाटी येते कधी कधी, त्यांची वाट ठरलेली राहते. औषध पुरवठा चांगला आहे का? हा भेटते भेटते. गावामध्ये चांगल्या उपचारासाठी तुम्हाला दिंडोरीला यावं लागत असेल ना? दिंडोरीला यावं लागत ते पाहता. समजा गावात डॉक्टर नसलं म्हणजे दिंडोरीला यावंच लागत ना आपल्याला. त्याच्यासाठी रस्ता चांगला आहे का तुमचा? सांगितलं रस्त्याचे खड्डे इतके मोठमोठाले का वजन पायी चालायचे मुश्किल झाले त्या रस्त्यानं आम्हाला. शाळा शिक्षण शिक्षण बरं आहे साधारण. पीक बाजार भाव याची काय स्थिती? बाजार भाव काय? कशाला पाऊस चालला तर कशाला बाजार नाही ना आता. बाजारपेठ आहे का इथं जवळपास तुम्हाला? दिंडोरी आहे ना. दिंडोरी आहे पण रस्त्यामुळं आम्हाला माझ्या भाजीपाला आणता येत नाही. मी सूर्यभान भास्कर वसा दिंडोरी. दिंडोरी पेठ हा आमचा मतदारसंघ.
तसा आदिवासी मतदारसंघ, परंतु या आदिवासी मतदारसंघात पूर्णपणे सरकारनं दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. तुम्ही आलात असाल रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हेच आम्हाला आधी शोधावं लागेल. आमच्यासारखे सुशिक्षित पोरं बेरोजगार आज शांतपणे फिरत आहेत. नोकरीची कोणत्याच प्रकारे इथे सुविधा नाही. मोठमोठ्या कंपन्या आहे, परंतु तेही बाहेर गावचे, सर्व बाहेरील यूपी बिहार इथले लोकांना परमानंट भरती केली जाते, परंतु इथल्या कोणत्याही शासकीय किंवा कोणत्याही मुलाला नोकरीचं प्राधान्य दिले जात नाही. राहिला प्रश्न आमच्या पाण्याचा, तर आमचा दुष्काळग्रस्त भाग, आमचा पूर्ण पश्चिम भाग हा पूर्णपणे उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडा पडलेला असता, तरीही सरकारनं दुर्लक्ष करून दुष्काळ जाहीर न करता सक्तीची अशी कर्ज वसुली आज तालुक्यात चालवली आहे. जिल्हा बँक थकलेली आहे, पूर्णपणे शेतकऱ्यांना पूर्णपणे पार नाके आणून ठेवलेली आहे. सक्तीची कर्ज वसुली चालू आहे, तरी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची दक्षता इथे घेतली जात गेली नाही आणि जातही नाही. कोणी तक्रार घेऊन गेलं तर सांगता वरच्या अधिकारी, वरच्या अधिकाऱ्यांना गेलं का सांगता वरच्या अधिकारी, पण कोणत्याही प्रकारचे इकडे कुठेही काम झालेलं दिसत नाही. आमदार असो, खासदार साहेब असो, नवीन खासदार असो, पहिले होते तेच काम पाडे. मनोहर मुरलीधर गवळी राहणार करंजाळी, मुक्काम पोस्ट करंजाळी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. काय तुमच्या भागात काय काय समस्या? आमच्या भागात चालू चालू पाऊस जरा लेट पडल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची समस्या उद्भवली आहे. जे धान्य आहे, पेरणी धान्य आहे, जे वेळेवर उगवण झालेली नाही आणि येणाऱ्या पिकाला थोडंसं अडचण येण्याची संभवता वाटते. शासनाने काय मदत केली पाहिजे? हां, शासनाने थोडीफार मदत केली पाहिजे. बाकी लाईट वगैरे व्यवस्थित असते? हां, लाईट वेळेवर राहते. रस्त्यांना खड्डे खुड्डे बरेच पडलेले आहेत, रस्ता पूर्णपणे बरा झालेला नाही. दवाखान्याचे जे मेन पेशंट आहेत ते बाहेर गावी जात्या, ते न जाता इथंच त्यांच्यावर इलाज व्हावा अशी विनंती करतो आम्ही. मोठा दवाखाना नाही, छोटा आहे. रोजगार इथंच नर्सरी इतर ठिकाणी ज्या कामाचे हे आहेत ते नुसार रोजगार जवळ काय रोजगार शासन दिलं पाहिजे? जवळ कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही. नामदेव काशीनाथ बामणे, करंजाळी राहतो, मुकाम. समस्या पावसामुळं शेताची सगळी नुकसान होऊ राहिले. सगळे पाण्याने भात शेती पाण्याने भरून गेलेली आहे, लावणी पण थांबलेली आहे, पिके वाया जाऊ राहिले. हा, मदत मिळायलाच पाहिजे शासनाकडून. कर्जमाफी झाले तर शेतकरी जिल्हा बँकेमुळं त्रस्त आहेत. सामान्य मजूर जिल्हा बँकेत व्यवहार व्यवस्थित सुरळीत नाही, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस व्यथित आहे. शिक्षण व्यवस्था बरी आहे भागामध्ये? शिक्षण व्यवस्था बरी आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या 1-2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि देवदूतच्या वतीने आम्ही आपल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलोय. या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत ते आपण प्रत्यक्ष मतदार राजाकडनं आपण जाणून घेणार आहोत. आपण आता पेठमध्ये आहोत आणि पेठमध्ये आपण मतदारांकडनं आपण जाणून घेऊ प्रत्यक्ष काय स्थिती आहे. मोहन कांबळी, आमच्या तालुक्यामध्ये एक गंभीर प्रश्न म्हणजे असा आहे का, ह्या तालुक्यामध्ये 100% पाऊस पडतोय.
परंतु 10 वर्षापूर्वी आम्ही राज्यपाल महोदय यांच्याकडे आम्ही गेलो. जे जे मोठमोठे जे धरणं आहेत, नडगरी असेल, राजबारी आहे, कळुंदरा आहे, आंबापाणी आहे, असे 10-12 जे साईट आहेत ह्या राज्यपाल महोदयाकडे फाईल तिथे पडलेली आहे. परंतु अद्यापही त्यांना कुठल्या प्रकारचं काही म्हणजे मंजूर झालेलं नाही. जर इथे जे स्थानिक आमदार आहेत किंवा खासदार आहेत यांनी कुठल्या प्रकारचा त्यांनी पाठपुरावा केलेला नाही, म्हणून हे तालुक्यात मोठ्या प्रकारे गंभीर प्रश्न आहे. पाण्याचा म्हणजे गंभीर प्रश्न आहे. पाणी जे आहे ते पूर्ण गुजरातला वाहून जाते पाणी, म्हणजे साठवण म्हणून त्याला काहीच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का, ह्या धरणाचा जो मोठा गंभीर प्रश्न आहे, हे जे धरणं आहेत हे मोठा प्रश्न गंभीर आहे. परंतु दुसरी एक असा मुद्दा आहे का, जे आमचं जे प्राथमिक आरोग्य जे केंद्र आहे का, इथं जो म्हणजे इथून आमच्या पेठ तालुक्यापासून साधारणतः 1.5 किलोमीटर बाउंड्री गुजरातची आहे, ते पूर्ण जे आहेत रुग्ण जे आहेत ते आमच्या पेठ तालुक्यामध्ये येतात आणि मोठी गर्दी होते. तर आम्ही मागं जे आरोग्य मंत्री जे दीपक सावंत होते त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांचा पाठपुरावा केला. आम्ही त्यांना आम्ही सांगितलं का इथं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय झाले पाहिजे. त्यांच्याकडे पाठपुरावा केला. आमच्याकडे फक्त डॉक्टर काय, इथं प्राथमिक आरोग्य रुग्ण असल्यामुळे आमच्याकडे डॉक्टर फक्त एकच आहे. आमच्याकडे शिरोग तज्ञ नाही, बाळरोग तज्ञ नाही, एमडी डॉक्टर कुठल्याही प्रकारचा नाही. मग इथं जर उपजिल्हा रुग्णालय झालं तर नक्कीच इथं आमच्या आदिवासी तालुक्याला नक्कीच फायदा होईल, अशी आमची एक ही मागणी आहे. का ह्या जी मागणी आहे, इथलं स्थानिक जे आमदार आहेत किंवा आमदार असतील किंवा खासदार असेल, हे कुठल्याही प्रकारचं पाठपुरावा करत नाही, हे आमची गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे याची आणि धरणांच्या बाबतीत. माझं नाव संजय शांताराम वाघ. इथं आमचा कोहोर गट आहे, हर्सूल रस्ता जो हर्सूलला बाजारपेठ जाणारा आमचा पाट्यापासून जाणारा बऱ्याच तिकडं गोष्टी आहे. तर हा रस्ता बऱ्याच वर्षापासून म्हणजे एकदम खड्डे, म्हणजे अतिशय खराब. आता ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आमचा सांगायचा झाला तर जो विळवंडी घाट हा विषय बऱ्याच जवळ जवळ 20-25 वर्षापासून त्याचं काम चालू आहे. निमा रस्ता पण झाला आहे, पण मग तो जर रस्ता झाला तर आमचा नाशिक जाणं जो आहे तो एकदम 15 किलोमीटर्स आहे करंजाळीपासून पुढे जायला, म्हणजे ते आम्हाला एकदम जवळच्या गोष्टी पडतील. पाड्यावर वॉटर सप्लाय आहे, 3 पाड्यावर वॉटर सप्लाय नाही. टँकरनेच पाणी आज आम्ही पेतोय. काही इथून बोर चालू आहेत, हे बोरवरून काही लोक खासगी टँकर नेतात त्या पेत्यात. त्याच्यानंतर आम्हाला काही पण हे नाही, म्हणजे पाण्याचं जे आहे ते आजपर्यंत टंचाई आहेच. माझे नाव सीताराम पुणे इंपाळ, राहणार तोंडवळ चाप्याचा पाडा. त्याच्यानंतर माझा असा एक मत आहे का, आमचा पेठ तालुका जो आहे म्हणजे दिंडोरी पेठ आहे मतदारसंघ, तर आमच्या तालुक्यावर असा माझं मत आहे का, आम्हाला आमदार खासदार हा आमच्या तालुक्यातला आजपर्यंत बरीच वर्ष झाले नाही. म्हणजे आमच्या तालुक्यावर जवळजवळ अन्यायच होतोय का, काही इथं कोणी नाही का. आमचा गाव म्हणजे आमचा जो भाग आहे हा एकदम उचात आहे, दगडी दर्या खोऱ्यात आहे. तर आम्हाला असा माणूस पाहिजे का पेठ तालुक्याचा एकूण उमेदवार पाहिजे बुवा, म्हणजे थोडीशी पेठ तालुक्याची सुधारणा होईल. मी पेठ शहरामधील महिला आहे. माझं नाव शीतल रहाणे. पेठ शहर हा तसं पाहिलं तर 100% आदिवासी भाग आहे. अशा भागामध्ये फक्त महिलांनी धुणं भांडे करून त्यांचे रोजगार आणि त्यांचं जीवनशैली चालवायची का. मी पेठगावचा ग्रामस्थ जाकीर बुडन बनिया. 2009 पासून आमचा मतदारसंघ पहिले पेठ सुरगाणा होता, त्याच्यानंतर आमचा 2009 पासून मतदारसंघ बदललेला आहे. पेठ आणि दिंडोरी असा विधानसभा मतदारसंघ झालेला आहे. 1984 साली आमच्या पेठ तालुक्यातले खासदार साहेब सीताराम सयाजी भोया असताना आमच्या पेठ डेपोचं उद्घाटन झालेलं आहे, पण तेव्हापासून हा जो पेठ डेपोतला जो रस्ता आहे तेव्हापासून कामच झालेलं नाही आहे आणि पूर्ण खड्डे पडलेले आहेत. आता आपण स्वतः बघितले आणि ते पूर्ण गळतात. आमच्या वारंवार आम्ही
आंदोलनात पण हा विषय घेतलेला आहे, पण आतापर्यंत त्याच्यावर काही सुधारणा झालेली नाही. तसाच 1972 साली आमचं तळ्याचं काम शेजारीचं त्याच्यालगत 4 ते 5 एकरमध्ये आमचं तळ आहे, गावतळ. आतापर्यंत ते 1972 दुष्काळ झाला असताना तेव्हापासून ते तळ उपसलेलं नाही आणि पूर्ण निकृष्ट दर्जाचं ते पाणी आहे. वेळोवेळी आम्ही आंदोलनात पण सांगितलेले होते, त्याच्यात पण आतापर्यंत काही सुधारणा झालेली नाही. तसंच तिसरा प्रश्न आमचा शिराळकुंडाचा, शिराळकुंडाला जे पेठ शहरातलं पूर्ण खान पाणी हे पूर्ण पिण्याचं पाणी शिराळकुंड म्हणजे आमचं धरण झालेलं आहे शिराळकुंड म्हणजे, पण त्या धरणातलं पाणी पूर्ण पेठ शहराला आमचं वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी उपयोग होते. तसंच पाणी सांडपाणी आमच्या पेठ शहरातलं पूर्ण त्या शिराळकुंडाचं उत्तर साईडला पूर्ण वळण असल्यामुळं गटारे असल्यामुळं पूर्ण पाणी त्या सांडपाणी त्या शिराळकुंडात जातं. आमची प्रमुख मागणी अशी आहे का हे पाणी पूर्वेला किंवा पश्चिमेला किंवा दक्षिणेला घेऊन दिलं किंवा गटारेचं वळण दिलं तर ते शिराळकुंडात ते पाणी जाणार नाही, घाण पाणी जाणार नाही आणि ते आम्हाला रोगराईपासून आम्ही आरोग्यापासून ते आमचा बचाव होईल. रोजगारावर जर भर दिला महिलांच्या तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल, त्या व्यवस्थित जे त्यांना पाहिजे ते खाऊ शकतील, त्यांच्या हिशोबाने त्या घरामध्ये ते आणू शकतील खाऊ शकतील. तर त्यांना रोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे ही पहिली समस्या आहे. त्याच्यानंतर इथं स्त्रीरोगतज्ञ नाही आहे दवाखान्यामध्ये, सरकारी जो दवाखाना आहे तिथं स्त्रीरोगतज्ञ नाही, त्यांची लवकरात लवकर इथं त्या आल्या पाहिजे. आणि तिसरं जर म्हटलं घाणीचं साम्राज्य जास्त आहे, सांडपाण्याचं वगैरे ते पण सोय व्यवस्थित नाही आहे, शौचालयाची सोय व्यवस्थित नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित मिळाल्या, मेन गोष्ट आहे ती ती रोजगाराचीच, रोजगार मिळाला तर सगळ्या गोष्टी त्या 2 पैसे कमवणार, त्या गोष्टीतून त्या काहीतरी कमाई करणार आणि त्यांच्या जीवासाठी काहीतरी खाणार. त्या नाही खाती त्या अवस्थेत त्या गरोदर राहतात, त्या मुलं त्यांचे मुलं कुपोषित होतात. मुलं कुपोषित झाल्यानंतर साहजिकच तालुक्याचं नाव पण त्याच पद्धतीने खराब होतं. अशा सगळ्या गोष्टीतून जर बाहेर निघायचं असेल तर महिलांच्या आरोग्याच्या आणि रोजगारीच्या गोष्टींवर जर भर दिला तर अतिउत्तम होईल. त्र्यंबक भाऊराव कांबळे, राहणार वांगणी ग्रामपंचायत पेठ तालुका. येथील समस्या अशी आहे का शैक्षणिक समस्या आहे का 3 ते 4 किलोमीटरवर पोरं शाळेत इथं पेठमध्ये येऊन जाऊन करतात. बरेचसे ग्रामीण भागामध्ये म्हणजे शेतकरी वर्ग आहे, आज सर्पडौदचं आहे, हे प्रमाणे 108 ग्रामीण रुग्णालयाला आता सध्या उपलब्ध नाही आहे. वसतिगृहाचं मोठी समस्या आहे का, त्याला वेळेवर जेवण नाही, खाणं पिणं नाही. मराठा विद्या परिषदाची शाळा जी धरली तर चारही बाजूने भिंती कोसळल्या, मुली राहत्या तिथं 12वीपर्यंत तिचं शिक्षण दे, पण चारही बाजूने भिंती कोसळल्या असल्यामुळं बरीचशी अशी अडचणी आहे. नॅशनल हायवेचा एक दुसरा प्रश्न असा आहे का, गर्दी बाजाराचा जो भाग असतो मंगळवार गुरुवार जो मोठा असतो तिथं खूप गर्दी होती, येण्या जाण्याला थोडा प्रॉब्लेम येते. ही जर समस्या दूर झाली तर माझ्या हिशोबाने चांगलेसे हे मार्ग होईल. युवकांचं बरेचसे शिक्षण झालेले पोरं आहेत, चांगले ग्रॅज्युएशन पोरं झालेले आहेत, पण त्यांना हाताला काम नाही मिळत नाही. काम मिळावा, चांगलं शिक्षण झालं त्यांना कुठेतरी नोकरी मिळावा, नोकरीमध्ये पण थोडंसं कटछाट होती, काहीतरी उपलब्ध झाले तर चांगली गोष्ट आहे. तर शिक्षण मुलांचं भरपूर होतं पण काम नसल्यामुळं म्हणजे 75% लोक शहरी भागात बागायच्या कामाला जावं लागतं आणि तिथं काम धंदा करून आणि इकडं त्यांचं पोट पाणी चालवावं लागतं. शासनाने म्हणजे 100% आदिवासी भाग असल्यामुळे शासनाचे बरेचसे जे आर बरेचशा योजना आहेत पण त्या आदिवासाच्या खेड्यापाड्यापर्यंत आतापर्यंत पोहोचल्या नाही, पोहोचत पण नाही. याच्यात चांगल्या पद्धतीने सरकारने जर लक्ष दिलं तर चांगली गोष्ट आहे. नमस्कार, मी दुर्गा दरोडे बोलते, एक सामाजिक कार्यकर्ती पण आहे आणि इथं पंचायत समितीला बचत गटांचे कामं जे ते आम्ही करतो. खेडोपाडी जाऊन महिलांच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्येवर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोच पंचायत समिती अंतर्गत. पण जर आमच्या तालुक्याला आता जे पण पदं मिळतात ते तुमच्या तिकडे दिंडोरी त्या तिकडेच मिळतात, जर एखादं नेतृत्व आम्हाला इथं पेठमध्ये मिळालं तर जेणेकरून ज्या समस्या आम्हाला इथं भेडसावतात त्या आम्ही इथं स्थानिक पातळीवर राहून त्या ज्या समस्या त्यांच्यासमोर मांडून आणि सोडवण्याचा प्रयत्न होईल. जसे काही इथं गटारी रस्त्यांचा तर खूपच प्रॉब्लेम आहे, गाव गल्ली बोळांना रस्ते नाही, गटारी नाही, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न तर निर्माण होतोच. परत खेडोपाडीच्या महिला आहेत त्यांच्या तर आरोग्याचा प्रश्न खूपच, कारण आम्ही डेली त्यांच्यासोबत असतो बचत गटाच्या अनुषंगाने.
त्यांना पण अनेक प्रश्न ते अशा मांडू पण शकत नाही. त्यांना तालुक्याला यावं लागतं, तालुक्यावर आल्यावर इथं डॉक्टर अवेलेबल नसतात, कधी त्यांना व्यवस्थित जी पाहिजे ती ट्रीटमेंट मिळत नाही, सुखसुविधा मिळत नाही. पेठमध्ये सुद्धा एखादं तरी पद असं पेठमध्ये पाहिजे की पूर्ण तालुका, म्हणजे आम्ही महिलांचे जे प्रश्न आहे आम्ही हक्काने मांडू शकतो की त्यांच्याकडे. नमस्कार, मी तबस्सुम रियाज तांबोळी, महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान. त्याच्या अंतर्गत आम्ही आधी स्वतःचा बचत गट स्थापन केला, नंतर मग आम्ही खेड्यावर जाऊन दुसरे म्हणजे CRP म्हणून आम्ही खेड्यावरती जाऊन ते दुसरे पण गट तयार केले. पण जेव्हा आम्ही खेड्यापाड्यावर गेलो तेव्हा आम्हाला नेमके तिथल्या समस्या काय, प्रॉब्लेम काय ते लक्षात आले. काही काही ठिकाणी तर गाडी साधन पण नसतात, जे प्रेग्नेंट महिला वगैरे असतात त्यांना नेण्यासाठी वगैरे पण खूप अडचणी येतात. आणि असं एक पाडा आहे वैताग पाडा म्हणून, तिथं तर अक्षरशः गाडी वगैरे काही जात नाही, तिथल्याही महिलांचं खूप प्रॉब्लेम आलं. पण मी तिथं गट स्थापन केलं आणि त्याच्यानंतर तिथल्या महिलांचं असं आहे का ते काम नसल्यामुळे पूर्ण गाव म्हणजे ते दुसऱ्या गावाकडे जाऊन आणि तिथं रोजगारला, म्हणजे आपल्या पेठ गावामध्ये त्यांना खेड्यापाड्यावरती काही रोजगार नाही आहे, काही उद्योग नाही आहे, त्यामुळे तिथं जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षणाची पण नुकसान होते तिथं जाऊन कामं करत असल्यामुळे. मग जेव्हा आम्ही बचत गटाची त्यांची बैठक वगैरे घेण्याला जातो तर पूर्ण गाव रिकामं असतं, तिथं कोणीच महिला वगैरे नसतात, मग जेणेकरून तिथं जर तुम्ही त्या महिलांना काही कामगार किंवा म्हणजे कंपनी वगैरे काही केलं तर त्यांना रोजगार इथं भेटू शकतं आणि ते लोक इथं जर काम केलं तर त्यांच्या मुलांचं शिक्षणाची पण नुकसान होणार नाही. आता भरपूर महिला आमच्याकडे येतात पण ती मागणी करतात, पण आमच्याकडे काही नसताना आम्ही ते काही करू शकत नाही, तर आमची तीच इच्छा आहे का महिलांसाठी काहीतरी करावं.